राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा नाशिकवरनं निघून आज जव्हार, वाडा, मोखाडा असा प्रवास करत पालघरवरनं थेट ठाण्यात येणार आहे. या यात्रेच्या दरम्यान राहुल गांधी अनेक रोड शो करतील आणि छोट्या मोठ्या सभासुद्धा घेतील. स्थानिक परिस्थिती पाहून राहुल गांधी यांच्या भाषणातील मुद्दे समोर येताना पाहायला मिळत आहे. नाशिकमधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा रोष, नाशिकमधल्या कांदा शेतकऱ्यांचा प्रचंड मोठा रोष आहे, परंतु कांदा शेतकऱ्यांना समजवण्याचा किंवा त्यांची मनं आपल्या बाजूनं वळवण्यासाठी राहुल गांधींनी प्रयत्न केले. आज पालघर, भिवंडी आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये ही यात्रा असेल, त्यामुळे आदिवासी भाग म्हणून आदिवासी जनतेच्या प्रश्नांसंदर्भात राहुल गांधी काहीतरी बोलतील, लक्ष केंद्रित करतील अशी चर्चा आहे. अधिक माहिती राजू सोनावणे देत आहेत. राजू, अगदी मुंबईच्या वेशीपर्यंत आज राहुल गांधी येणार आहेत, आजचा प्रवास कसा असेल, कोण कोण सहभागी होईल यात्रेमध्ये? आपण राहुल गांधींची यात्रा जी आहे ती आता मोखाड्यामध्ये दाखल झालेली होती रात्री आणि आता थोड्या वेळामध्ये या यात्रेला सुरुवात होणार आहे. ही यात्रा होत असताना पाहतोय आज राहुल गांधींच्या यात्रेचा 66वा आज दिवस आहे. जवळपास 6700 अधिक किलोमीटर जे आहे ते राहुल गांधींची यात्रा जी आहे ते पोचलेली आहे. जवळपास 15 राज्यातून जवळपास 110 जिल्हे क्रॉस करून जे आहे ती राहुल गांधी यांची यात्रा आतापर्यंत देशभरातून आलेली आपल्याला पाहायला मिळते. आता मोखाड्यातून सुरुवात होणार आहे. मोखाड्यातलं जर आपण संपूर्णपणे पाहिलं तर हनुमान मंदिरामध्ये सकाळी मोखाड्यामध्ये जाऊन ते दर्शन घेतील, त्यानंतर ते थेट जे आहे पब्लिक ॲड्रेस जे आहे ते वाड्यामध्ये म्हणजे पब्लिक मीटिंग जे आहे ते वाड्यामध्ये करणार आहेत. 2 वाजता ते वाड्याला पोहोचतील, त्या ठिकाणी सुद्धा त्यांचं स्वागत होणार आहे आणि त्यानंतर 5 वाजता जे आहे ते एक मोठी सभा जी आहे ते दिघे चौक म्हणजे भिवंडीच्या जवळ जे आहे ते होणार आहे आणि त्यानंतर पुन्हा भिवंडीच्या पुढे मुक्कामी राहणार आहे. खरं तर आजचा रूट जो आहे तो जास्त सभा नाही आहेत, मात्र मोठ्या प्रमाणावरती अंतर जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते आणि संपूर्ण हा आदिवासी पट्टा असणार आहे. काल जर आपण पाहिलं तर नाशिकमध्ये ज्या प्रकारे राहुल गांधी यांनी कांद्याच्या प्रश्नांवरती जे आहे शेतकऱ्यांची नाराजी आहे आणि तीच नाराजी आपल्या बाजूने कशी होईल याचा प्रयत्न केला होता. खरं तर काल त्यांनी 2 महत्त्वाच्या घोषणा केल्या होत्या की शेतकऱ्यांना GST मुक्त करू आणि शेतकऱ्यांना हमी भाव देऊ, अशा प्रकारच्या 2 मोठ्या ज्या आहेत त्या घोषणा केल्या होत्या. आज आदिवासी संपूर्ण जव्हार, वाडा, मोखाडा, पालघर हा संपूर्ण आदिवासी पट्टा आहे आणि यामध्ये सुद्धा आदिवासींच्या प्रश्नासंदर्भामध्ये राहुल गांधी जे आहे ती बोलण्याची शक्यता आहे. जर आपण पाहिलं तर कालची जी काही सभा झाली नाशिकमध्ये त्यामध्ये त्यांनी काही मुद्दे मांडलेले होते. देशभरातील ज्या काही संस्था असेल किंवा ज्या महत्त्वाची पदं आहेत त्या पदांवरती आदिवासी असेल किंवा अगदी दलित असेल यांचा किती टक्का आहे यावरती फोकस केला होता आणि तोच फोकस आज सुद्धा राहण्याची शक्यता आहे. राष्ट्रपतींच्या मुद्द्यावरून सुद्धा पंतप्रधान यांच्यावरती जी आहे ती टीका करण्याची शक्यता आहे, त्यामुळे आजचा संपूर्ण हा आदिवासी पट्ट्यातील दौरा आहे, त्यामुळे आदिवासींसाठी नवीन काही घोषणा होतात का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहील. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.